शहर के नागपुर रेलवे स्टेशन से बच्चा चुराने वाली एक बच्चा चोर महिला को पकड़ा गया है। ये कामयाबी सीसीटीवी फुटेज के जरिए हासिल हुई है। पुलिस ने 24 घंटे के अंदर बच्चा चोर महिला को दबोचा और केस सॉल्व किया है। दरअसल नागपुर रेलवे स्टेशन पर बच्चों की चोरी की घटनाएं लगातार बढ़ती जा रही है, लेकिन उससे पेश यह कामयाबी यकीनन रेलवे पुलिस की पीठ थपथपा रही है। दरअसल बुधवार को अमरावती निवासी उमाकांत इंगले उम्र 30 साल और उनकी पत्नी ललिता और अपने दो बच्चों के साथ बुधवार की रात में हटिया पुणे एक्सप्रेस से नागपुर पहुंचे। उनका एक बेटा 5 साल का और दूसरा 6 माह का है, जिसका नाम राम बताया जा रहा है। दरअसल सफर के दौरान एक 30 साल की महिला जिसका नाम सूर्यकांता कोहरी है, जो मूल बैतूल जिले के मुल्तान की निवासी है और वर्तमान में नरखेड़ समीप पुसला में रह रही थी, यह शातिर महिला इन दंपति से काफी घुल मिल गई। आरोपी महिला से उनकी मुलाकात बडनेरा स्टेशन पर हुई थी और उन्हें मिलकर खाना भी खाया था। इसके बाद से वह महिला इसी परिवार के साथ थी। बताया जा रहा था कि दंपति को गोंदिया जाना था और नागपुर स्टेशन पर पहुंचने के बाद उन्हें पता चला कि गोंदिया जाने वाली ट्रेन सुबह मिलेगी। इसके बाद बच्चों के साथ पति पत्नी प्लेटफॉर्म नंबर 4 पर सो गए और लगभग 4 बजे के करीब एआरएम करते हुए सो गए, जिनके साथ यह शातिर महिला भी थी। उसी दौरान सुबह 7 बजे जब बच्चे के माता पिता सो रहे थे, उस दौरान आरोपी महिला बच्चे को गोद में लेकर उठी और नागपुर वर्धा मेमू ट्रेन में सवार होकर चली गई। इसके बाद बच्चे के माता पिता ने पुलिस में शिकायत की, जिसके बाद रेलवे पुलिस सतर्क हो गई और बच्चे की तलाश के लिए टीम तैयार की गई। सभी सीसीटीवी खंगाले गए, लेकिन महिला स्टेशन के कमरे के नीचे होने से योग्य रूप से पहचान नहीं हो पाई। इसी बीच सभी रेलवे स्टेशन पर इसकी सूचना दी गई और इसी बीच आरोपी महिला सूर्यकांता वर्धा के वरुण में स्टेशन से उतरी, जहां ट्रेन में लगे सीसीटीवी से महिला की संदिग्धता का परिचय हुआ, जिसके बिना पर फरियादी से महिला की पहचान कराई गई। जहां हुलिया देखते हुए बच्चों के माता पिता ने आरोपी की पहचान की और टीम वर्धा रवाना हुई। जीआरपी के पुलिस उपाध्यक्ष पांडुरंग सोनवने ने बताया कि वरुण स्टेशन पर महिला ने भिक्षा भी मांगी और घर जाने के लिए और खाने के लिए पैसे न होने का बहाना देकर लोगों से पैसे भी लिए और एक व्यक्ति के पास जाकर उसके फोन से अपने वर्तमान गांव पुसाला में कॉल किया और बच्चे को लेकर चली गई। जब रेलवे पुलिस की टीम वरुण पहुंची तो उन्होंने उस व्यक्ति से पूछताछ करते हुए उसी नंबर पर कॉल लगाया, तब उसी महिला ने कॉल रिसीव किया, जहाँ लोकेशन ट्रेस करते हुए आरोपी महिला को गिरफ्तार कर बच्चे को उसके माँ बाप को सुपुर्द किया गया। याच्यामध्ये आमच्याकडे काल 11/7/24 अपराध क्रमांक 791/24 नवीन कायद्याचे जे कलम आहे 137(2) भारतीय न्याय संहिता हा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामधली हकीकत अशी आहे की जे आरोपी महिला आहे ती आणि फिर्यादी जी आहे, फिर्यादी आहे उमाकांत अशोक इंगळे, हा 30 वर्षाचा इसम वरुडकडून नागपूरसाठी ते प्रवास करत होते ट्रेननी, आणि त्यांना आरोपी महिला जी आहे तिचं नाव आहे सूर्यकांता विश्वनाथ कोहरे, वय 40 वर्ष, मूळची राहणारी आहे मुलताईची, जिल्हा बैतूल मध्य प्रदेश, आणि सध्या ती नरखेड वरुड जवळ राहते, उसला नावाचं छोटस गाव आहे त्या गावामध्ये। तर ही बाई आणि फिर्यादी जी आहे उमाकांत इंगळे यांची भेट बडनेराला ट्रेन मध्ये झाली बुधवारी। ते प्रवास करत होते, प्रवास करताना ते बडनेरावरून नागपूरला आले। नागपूरला आल्यानंतर इथं प्लॅटफॉर्मवर ते त्यांनी 1:45 पोहोचले आणि 3 थोडासा समोसा वगैरे असे नाश्ता वगैरे केला आणि 4 जे फिर्यादी कुटुंब आहे ते झोपलं, त्यांच्यासोबत आणखी एक 4-5 वर्षाचं त्यांचं एक छोटस मूल होतं आणि हे जे 6 महिन्याचं बाळ आहे या बाळाचं नाव राम आहे ते होतं। आणि हे सगळं कुटुंब झोपल्यानंतर जे आरोपी महिला आहे तिनं या सगळ्याची नजर चुकून सकाळी 7:30 किंवा 7:15 आसपास या छोट्या बाळाला रामला उचललं आणि ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडली किंवा गायब झाली कुठून तरी। आणि मग जेव्हा हे सकाळी 7:30-8 उठले कुटुंब यांना दिसलं की आपलं बाळ नाहीये, मग त्यांनी शोधाशोध केली आणि साधारणतः 9:30-9 ते पोलीस स्टेशनला आले। ठाणेदार मॅडम होत्या काशिद मॅडम, त्यांना त्यांची भेट झाली, त्यांनी हकीकत सांगितली, आम्ही ताबडतोब त्यांनी वरिष्ठांना आम्हाला एसपी साहेबांना माहिती दिली
आणि त्याच्यानुसार आम्ही जी सर्व सूत्र हलवण्यात आली. सगळ्यात महत्वाची बाब अशी होती का, अनेक वेळेला आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये ह्या अनेक मुवमेंट दिसतात, पण हे बाळ उचलताना याच्यामध्ये आम्हाला एक चॅलेंज असं निर्माण झालं का, या बाईनं जे बाळ पिकअप करताना सीसीटीव्ही फुटेजच्या कव्हर खाली ती आली नाही. बिलकुल सीसीटीव्ही फुटेजचा कॅमेरा त्याच्याच खाली असल्यामुळे ते एक कव्हर नव्हतं झालं. बरेच चॅलेंजेस होते, पण नंतर आम्हाला अनेक ट्रेनचे आम्ही जेव्हा सर्व्हिलन्स चेक केले, सीसीटीव्ही फुटेज चेक केले, तेव्हा मेमो जी गाडी आहे जी नागपूरहून वर्ध्याला जाते, त्या गाडीमध्ये बाळाला घेऊन बाई दिसली. तिचे जे काही फुटेज आम्ही मग फिर्यादीला दाखवले होते, फिर्यादीने ओळखले का हा हीच बाई होती सोबत आणि हेच मुलं आहे म्हणून. मग पुढे ते तिकडे आम्ही वर्ध्याला टीम रवाना केल्या, पुढे पुढे सूचना दिल्या, सगळ्या माहिती दिली. आरपीएफ जे आहे आमचं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, त्यांची आम्ही सातत्याने याच्यामध्ये आम्हाला ते मदतीला होते आणि सगळीकडे सीसीटीव्ही फुटेजचं चेकिंग सुरू होतं. तर पुढे काही सीसीटीव्ही फुटेजच्या मध्ये बाई दिसली नाही. आणि जे वरुड एक फ्लॅग स्टेशन आहे, म्हणजे केवळ फ्लॅग दाखवला जातो ट्रेनला, आणि हे जे वरुड आहे हे वरुड आहे वर्धा जिल्ह्यातलं एक छोटस गाव आहे, पण प्लॅटफॉर्म आहे तिथे. आणि योगायोगाने काही कारणास्तव ट्रेन तिथे थांबली आणि ही बाई नवीन असल्यामुळे तिला ते समजलं नाही, वरुड समजल्यामुळे ती तिथे खाली उतरली. त्याच्यामुळे आमचं एक असं त्या ट्रेनच्या मधील सीसीटीव्ही फुटेज, ट्रेनमध्ये सीसीटीव्ही फुटेज होतं, म्हणजे ट्रेनमध्ये असलेल्या कॅमेऱ्याचा या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सगळ्यात जास्त फायदा जर कशाचा झाला असेल तर सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा, हे सीसीटीव्ही ट्रेनमध्ये असल्याचा फायदा झाला. ट्रेनमध्ये जर सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही राहिले तर अनेक असे गुन्हे उघडकीस फार लवकर येऊ शकतात, हे या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला आम्ही सांगू शकतो. मग आम्ही त्याच्यावरून त्या ट्रेनचं जे टायमिंग आहे सीसीटीव्ही फुटेज याच्यावरून, की आम्हाला लक्षात आलं की 9:34 वाजता ती बाई तिथून तिची मुवमेंट झाली ती निघल्याची, तर 9:34 ला त्या वरुड गावाजवळ ट्रेन थांबली होती योगायोगाने आणि तिथे ती उतरली. मग आमच्या ज्या बाकीकडच्या टीम होत्या त्यातली एक टीम पटकनी वरुड गावामध्ये मुवमेंट केली तिनी आणि चौकशी करायला सुरुवात केली. तर तिथे या बाईनं काही लोकांकडून पैसे घेतले, निष्पन्न झालं की नवरा मारहाण करतो आणि मी 5-6 दिवस उपाशी आहे, बाळाला काहीच खायला प्यायला नाही, अशी स्टोरी तिनं सांगितली आणि 3-4 लोकांनी तिला पैसेही दिले, हे निष्पन्न झालं. मग तिथे तिने एका इस्माला अशी रिक्वेस्ट केली की मला फोन करायचा आहे, त्याच्यावरून तिनं त्या इस्माच्या फोनवरून कॉल केला आपल्या संबंधित त्याच्याकडे आणि तिनं आपलं ज्या ठिकाणचं ठिकाण आहे वगैरे ते सांगितलं. तिथील लोकांनी तिला पैसे देऊन माणुसकीच्या भावनेतून तिला गाडी वरुडला कसं त्या वरुडला कसं जायचं हा मार्ग सांगितला, एसटी बस सांगितली आणि तिला तिची तिथून ती गेली. आमची टीम त्या इस्माजवळ पोहोचल्यानंतर आम्ही त्यांनाच फोन करायला लावला त्या समोरच्या त्या फोनवर की ती पोहोचली की काय, त्यांनी चौकशी केली तर तिने ती स्वतःच बोलली की हो मी आता व्यवस्थित पोहोचलेली आहे आणि तिने त्यांना धन्यवाद वगैरे दिले, तो क्ल्यू आम्हाला मिळाला. मग ते जे लोकेशन आम्ही परत काढलं तांत्रिक तपासाने, तर ते जे छोटस गावे पुसला जे आपल्या नरखेड जवळच्या वरुड जवळ येतं तिथे लोकेशन मिळालं, तिथे आमची टीम पोहोचली. तिथे सदर आरोपी जी महिला आहे ती आणि हे जे बाळ आहे ते आमच्या टीमला भेटलं, तपासी टीमला, आणि मग ते बाळाला घेऊन आता इथे ते पोहोचलेले आहेत. सर, ते जे बाळाला तिने चोरी केलंय नेमकं त्यामागचं कारण काय होतं, कशावर तिने सगळं घटनेला? आता जस्ट बाळाला आणलेलं आहे, आरोपीला आणलेलं आहे, ते आम्ही चौकशी करून पुढे नेमकं तिचा उद्देश काय होता, तिला स्वतःला ठेवायचं होतं की त्याच्या मागे काही मानव. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट.